नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, मी आत्ता आहे छत्रपती शिवाजीनगर बस स्थानक, जे की वाकडेवाडी या ठिकाणी शिफ्ट झाले शिवाजीनगर बस स्थानकाला. आता करंट टाईम झाले मित्रांनो 1:00 आणि एक वाजले. तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला टाईम दाखवण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो बघू शकता तुम्ही, 1:01 झाला. तुम्ही इकडे पण बघू शकता मित्रांनो, 1:00. तर चला आता मी तुम्हाला पूर्ण छत्रपती शिवाजीनगर हे बस स्थानक दाखवतो, जे की वाकडेवाडी या ठिकाणी शिफ्ट झालेले. तर चला आता मी तुम्हाला दाखवतो. मित्रांनो तुम्ही बघू शकता, रात्री 1:00 बस स्थानकावरील दृश्य तुम्ही पाहतात. मी तुम्हाला सांगेल, जे प्रवासी बांधव आहेत त्यांना बाहेर जाण्यासाठी बस नाही मिळाली किंवा ते नुसत्याच पुण्यामध्ये आले, 1:30 दरम्यान आले असतील आणि ते आता कुठे जाणार, त्यामुळे ते एका साईटला झोपलेले आहेत प्रवासी बांधव. तुम्ही जसे की बघू शकता मित्रांनो, मित्रांनो नवीन बस आली शेगाव ते पुणे. पुणे ते शेगाव पूर्ण ती बस लागली, पुन्हा ती बस लागली. मित्रांनो प्रवासी बघू शकता, मी तुम्हाला रात्री 1:00 या ठिकाणचा व्ह्यू दाखवतोय. आणि मित्रांनो तुम्ही समोर बघू शकता माझ्या तालुक्याची अर्थात कळवण डेपोची मित्रांनो नाशिक विभागाची बस, ज्या बसने मी प्रवास करणार आहे. मित्रांनो समोरची बस बघू शकता तुम्ही, ड्रायव्हर दादा एकदम चकाचक कास साफ करत आहेत पाणी वगैरे टाकून, जसं की तुम्हाला दिसत असेल. आणि मी तुम्हाला अजून एक सांगेल मित्रांनो, ज्या पण पुण्यापासून सुटणाऱ्या बसेस आहेत कळवणला, 4 ते 5 बसेस आहेत मित्रांनो, कधी कधी 4 बसेस असतात. आणि जी पहिली बस पुणे या ठिकाणाहून सुटत असते ती पहिली बस असते मित्रांनो 1:30. ही जी बस आहे मित्रांनो ही 1:30 निघणार आहे. मी तुम्हाला अजून एक सांगेल, जी पहिली बस कळवणला निघत असते मित्रांनो ती 1:30 निघत असते वाकडेवाडी या ठिकाणाहून पुणे ते कळवण. मित्रांनो मी तुम्हाला सांगेल, कळवणच्या 4 ते 5 बस असतात, त्या सर्व बस 1:30 निघत असतात. पहिली बस मित्रांनो 1:30 निघते. मी तुम्हाला सांगेल 1:30 बस निघते, 5 मिनिटं पहिले बस निघेल पण मित्रांनो उशिरा निघणार नाही. आणि ज्या बाकीच्या बसेस असतात त्यांचा टाईम आहे मित्रांनो 2:30, 3:30, 4:30 असा टाईम आहे या बसचा. 1-1 तासाने बस असतात मित्रांनो कळवणला येण्यासाठी. ड्रायव्हर दादाने सर्व व्यवस्थित बस चेक करून घेतली आणि आता बस निघणार या ठिकाणाहून, म्हणजे प्लॅटफॉर्म क्रमांकावर लावणार. मित्रांनो तुम्ही जसे की बघू शकता बस थोडी साईडला लावलेली होती. चला आता आपण बसमध्ये बसूया. आपली बस निघाली वाकडेवाडी या बस स्थानकावरनं.
मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहोत जुन्या सीबीएसला नाशिक या ठिकाणी। आता 6 वाजलेत, आपल्याला पुण्यावरून यायला 5.5 तास लागले। तर चला आता आपण बसमध्ये बसू आणि भेटूया डायरेक्ट कळवणलाच। मित्रांनो, तुम्ही नाशिकचं जुनं सीबीएस बस स्थानक बघू शकता आणि आपण ज्या बसने प्रवास करत आहोत ती मित्रांनो समोरची बस कळवण डेपोची। फायनली मित्रांनो, आपण कळवणला पोहोचलेलो आहोत। मी तुम्हाला सांगेल, जे तिकीट होतं पुणे ते कळवण ते 425 रुपये तिकीट होतं। आणि मित्रांनो, ज्या पण आपल्या कळवणला येणाऱ्या बस आहेत त्या 1:30 जत पहिली बस ती 1:30 निघत असते आणि आता वाजलेत मित्रांनो 8 वाजता आपण येऊन पोहोचलो। तर मित्रांनो, तुम्हाला माझा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। तुमचे काही सजेशन असतील ते देखील सांगा आणि पुन्हा लवकरच भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद आणि बघत राहा कळवणकर या आपल्या यूट्यूब चॅनलला।